पुस्तकालय लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला शहर गुन्हे शाखा पोलिसांनी 24 तासाच्या आत केले गजाड. येथील शेळगी परिसरात रात्रीचा फायदा घेत कामावरून घरी निघालेल्या व्यक्तीला भर रस्त्यात अडवून मारहाण करून लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा पोलिसांनी 24 तासाच्या आत गजाड केले. नितीन विठ्ठल भोसले वयवर्ष 28 राहणार 37/3 संगम नगर जुनाविडी घरकुल सोलापूर असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याच्याकडून चोरी केलेला 89,700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बिराजदार हायस्कूल मित्रनगर शेळगी येथे शुक्रवार दिनांक 5 रोजी रात्री 10:00 दरम्यान आरोपीने नितीन भोसले याने महापालिका कर्मचारी प्रवीण मुरारी सागर राहणार सोलापूर यास मारहाण करून त्याच्या खिशातील 1,700 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच मोबाईल घेऊन त्यातील फोन पे अकाउंट वरून 8,000 रुपये आरोपीने स्वतःच्या अकाउंट वर ट्रान्सफर करून घेतले होते. याबाबत जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता. या गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन ही आरोपींची माहिती काढत असताना या गुन्ह्यातील आरोपी नितीन भोसले हा सिफा बेकरी समोर जुना विडी घरकुल येथील घरासमोर मोटरसायकलीवर बसलेला असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शितापीने आरोपी नितीन विठ्ठल भोसले याला ताब्यात घेतले. हा आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याची कसून चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचं कबुली दिली. त्या आरोपीकडून फिर्यादीकडून जबरदस्तीने काढून घेतलेली रोख रक्कम 1,700 रुपये तसेच मोबाईलवरून जबरदस्तीने त्यांचे फोनपेवरून 8,000 रुपये ट्रान्सफर केल्याचं निष्पन्न झाल्याने सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेली होंडा शाईन कंपनीची मोटरसायकल असा 83,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या आरोपीस पुढील कारवाई करता जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात आले. ही विशेष कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉ दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक, पोलीस अंमलदार अंकुश भोसले, शैलेश बुगड, राजकुमार वाघमारे, अभिजित धायगुडे यांनी केली आहे.